आयुष्य रोजच्या एका चाकोरीत गोल फिरायला लागलं की 2 दिवस 2 वर्षांसारखे वाटतात. आणि मग मनात येतं, आपण याखेरीज निराळं काही कधी कुठं काहीतरी करत होतो की नाही. सकाळी लवकर उठून झोपलेला नंदन जागा होऊ नये म्हणून हलकेच वावरत हळूच घराबाहेर पडताना खूप उल्हास वाटतो. सारं आसमंत गप्प अंधारं असतं. हळूहळू जरासा मोतेरी उजेड पूर्वेकडे दिसायला लागलेला असतो. मला झपाट्यानं बाहेर जाताना बघून फाटकातला दरवान पण सलाम ठोकतो. तो त्याच्या वेशाला साजेसा लष्करी असतो. मी नुसतीच हसून त्यानं उघडलेल्या फाटकातून बाहेर पडते. समुद्राशी पोचेपर्यंत उजाडात आलेलं असतं. हा समुद्र किनारा कंपनीच्या कंपाऊंडात आहे म्हणून त्याच्यावर आम्हा परकीयांना फिरता येतं. तिथला पहारेकरी पुतळ्यासारखा बंदूक घेऊन असतो. तो सलाम करीत नाही पण मला पुढं जाऊ देतो. या देशातल्या मी पाहिलेल्या बाकी सर्व समुद्र किनाऱ्यांकडे जाणाऱ्या वाटांवर जाण्याची बंदी असणारी, त्यांना वेढणारी तारेची कुंपणं आहेत. काटेरी तारेच्या कुंपणांनी वेढलेला समुद्र किनारा प्रथमच पाहून मला शहारे आले होते. दुर्दम्य शक्तीने जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, या देशापासून त्या देशापर्यंत जाऊन धडकणारा प्रचंड समुद्र आणि आपण भिकाऱ्यांनी त्याच्या इथल्या लहानच्या किनाऱ्याकडे येण्याची बंदी करायला घातलेली कुंपणं. आपल्या लहान सहान भांडणांना, वेड्यावाकड्या तत्वज्ञानांना, इटुकल्या जमिनीच्या हवेला हसत घातलेला त्याचा हा विशालपणा. उजाडले की किनाऱ्यावरच्या वाळूतले गोटे दिसायला लागतात. चालता चालता एखादा विशेष वेध लक्ष वेधून घेणारा मी उचलते. बहुधा परत फिरायच्या आत बोटावर खेळवून टाकून देते. परत जायची वाट एका लहानच्या तळ्याभोवती वृक्षांच्या फौजेच्या दुथरपा रांगेमधनं. तिथं मला पक्षी दिसतात, नाहीतर काळ्याभोर रंगाची लांब कानाची खारोटी, नाहीतर एखादा ससासुद्धा आणि अर्थात सरडे. कितीही कंटाळवाणी चाकोरी असली तरी या सकाळी नेहमी उल्हासणाऱ्या जागवणाऱ्या असतात. परत जाऊन नंदनला न्याहारी वाढून त्याची सगळी तयारी करून त्याला कामावर पाठवलं की घाईघाईनं जिम्नॅशियमच्या पोहायच्या तलावावर. दिवसातला हा परमोच्च आनंदाचा क्षण. पाण्यात पडल्यावाचून मी राहत नाही. मग पुन्हा परत येऊन नंदरच्या दुपारच्या जेवणाची तयारी. तो येऊन जेवून गेला की घरकाम, वाचन, रोजनिशीसारखे काहीतरी लिहिणे, घरी एखादे पत्र लिहिणे, मग TV वर बातम्या बघून झाल्या की संध्याकाळची तयारी. घरी जेवणार असलो किंवा कुणी येणार असलं तर जेवणाची, बाहेर जाणार असलो तर त्याची, अधूनमधून दुकानात नाहीतर सुपरमार्केटात जाणं, रविवारी कुठं बाहेर सहलीला, उन्हाळा असला तर क्लबच्या तलावावर. नेहमी भेटणाऱ्या नंदनच्या सहकाऱ्यांची आणि जवळच्या काही शेजाऱ्यांची आता सवय झाली आहे. त्यांचे वेगवेगळे स्वभाव, मते, चेहरे मोरे, भाषा यांची गंमत वाटते. सगळ्यांची सहज बोलायची भाषा रोजची इंग्रजी. तरी पण आपली भाषा बोलणारा कोणी भेटलं की सर्वजण काहीतर काही काही वाक्य स्वभाषेतच बोलतात. मराठी बोलणारं एकच जोडपं आणि तेही आमच्या कक्षेबाहेरचं. त्यामुळं मी हिंदी पंजाबीच आपली समजून बिरेंद्र कल्पनाशी बोलते. त्याखेरीज दिमित्री अंगेलिकी, इयन सुझी, विलमरने हेही सगळीकडे भेटतात. अंगेलिकी आम्हा कुणाशी तर सोडाच, पण दिमित्रीशीही काही बोलताना दिसत नाही. मीही तिच्यासारखीच गप्प बसते पण निदान ऐकते. तिच्या चेहऱ्यावर तर कुणाला वाटणार नाही की ती काही ऐकते आहे. एकदा मी अशीच एका कोपऱ्यात कुणा कंपूचं संभाषण ऐकत उभं होते तेव्हा दिमित्री येऊन म्हणाला, तू नेहमी पिसुरड्यासारखी आसमंतात विरून तरी जातेस किंवा एका पायावर पळ काढायच्या पवित्र्यात तरी? जरासा ओठाचा चंबू करून ही तऱ्हेतऱ्हेची निरर्थक बडबड ऐकत असतेस. आता सांग, पेट्रोलच्या धडाधड कोसळणाऱ्या किमतीबद्दल तुझं काय मत आहे? मी थोडीशी आठी घालत म्हटलं. प्रथम बरं वाटलं तरी त्याला अनुषंगून इतर जिन्सांच्याही किमती कोसळल्या आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या उद्योगात माणूस कपात आणि उत्पादन कपात सुरू झाली की घबराट उडाल्यापासून राहायची नाही. कुठल्या तरी एका 1980 म्हण किमतीवर पेट्रोल स्थिर राहणं सर्वांच्या फायद्याचं आहे. चकित होऊन तो म्हणाला, तू यावर विचार केला आहेस का? नाही. माय गॉड, का नाही? आता माझ्याबरोबर येऊन या खोलीतल्या प्रत्येकीला असं मी नाही म्हणत.
सॉरी, हा प्रश्न विचारून बघ. कोसळेनात कसा आल्या? माझं काय बिघडत आहे? इतकंच उत्तर मिळेल. बहुतेकांना वेळ कुठं असतो माझ्यासारखा? मी तर एक रिकामटेकडीच आहे. आणि असतो तो वेळ विचार करण्यासारखा निरुपयोगी गोष्टीत कुणी दौडत नाही. बर, मला एक सांग, नंदनपाशी याबद्दल चर्चा करतेस तू? नंदनशी चर्चा या अनोळखी कल्पनेला बुजून मी म्हटलं, नंदनशी? तसा हसत म्हणाला, मी आज सुरात अंगेलिकीशी असं म्हटलं असतं. पण तुला आपलंसं करणारे इतर बरेच भले गुण त्याच्यात आहेत असं आपण धरून चालू. आणि आमच्याकडं वाट काढत येणाऱ्या शुक्राच्या चांदणीसारख्या चमकणाऱ्या आपल्या बायकोकडं बघत तो म्हणाला, जसं अंगेलिकीचं रूप. आणि ती येऊन पोचल्यावर, अंगेलिकी, कोसळणाऱ्या पेट्रोल दराबद्दल तुझं काय मत आहे? उमललेल्या कमळासारखा प्रसन्न चेहरा आणि खोल डोहांसारखे काळे भोर ढोरे डोळे त्यांच्याकडे वळवून ती म्हणाली, दिमित्री, कॉन्टूर रिगचे अमेरिकन्स मला डिस्कोत चल म्हणून आग्रह करतायत, जाऊ मी? जरूर, असं म्हणून तिची पाठ वळताच तो खो खो हसायला लागला. मी चांगलीच चकित होऊन त्याच्याकडे बघतोय. तो इयन येऊन म्हणाला, कालिंदी इतकी विनोदी आहे अशी आत्तापर्यंत तरी माझी कल्पना नव्हती. कसं बसं हसणं आवरून दिमित्री त्याला म्हणाला, इयन, कोसळणाऱ्या पेट्रोल किमतींबद्दल तुझं काय मत आहे? आणि इयननं, कोसळू देत नसाल्या तेवढाच माझा पैसा वाचला, असं म्हटलं. तेव्हा हसणं अनावर होऊन दिमित्री पटकन जवळच्या खुर्चीत बसला. आणि मी गंभीरपणे म्हणाले, पण इयन, इतक्या कमी दराचं पेट्रोल सगळ्यांनी विकायचं नाही म्हटलं की बोटीची कामं पुन्हा आजच्या इतकीच मंद? किंबहुना मोठाल्या पेट्रोल कंपन्यांचे टँकर आणि तेल उत्खननाचं काम करणाऱ्या रिग्ज यांची तर नाकेबंदीच होईल ना? तुमच्याच धंद्यावर आफत येईल, मग पैसा वाचण्याचा काय फायदा? कुठल्या तरी सर्वांच्या पटेल अशा किमतीवर स्थिर नकोत का व्हायला दर? ते वेड्यासारखं वाढण्या इतकंच वेड्यासारखं कोसळणे तोट्याचं आहे रे जगाला. माझ्या शेजारी उभं राहत दिमित्रनं एका बोटानं माझी हनुवटी वर उचलून माझ्याकडे बघत म्हटलं, यनशीही बोलणं तुला कठीणच जाणार आहे. हां, त्याचं बोलण्यावरचा आघात माझ्या कानांना जाणवून मी अवघडून लाजले. तेव्हा पुन्हा हसत, कोण म्हणतो कालिंदी विनोदी नाही, असं म्हणून तो निघून गेला. त्याच्या पाठीकडं बघत इयन म्हणाला, हा विनोद काय होता तेच मला समजलं नाही. मी कधी नव्हे ते जरा धिटाईने म्हटलं, जाऊ दे ना दिमित्री, खडूस आहे तू, आपल्या तुझ्या डोळ्यासारख्या सरळ नितळ आहेस, यात समाधान मानूनच. याचाही धडसा अर्थ न कळून तो माझ्याकडं वळला. तेव्हा त्याचे डोळे माझ्या साडीच्या रंगाचे झाले. आणि त्यांच्याकडं बघत मी मनातल्या मनात दिमित्रीला उत्तर केलं, विचार न करण्यातही सरळ नाकासमोरच्या मार्गानं जाण्यातही काही आनंद काही सुटका असेल की? अशा माणसांना विचार निरुपयोगीच.